नमस्कार, मी दिव्या घोडके, आपण पाहत आहात भारतीय जनमत। युवा नेते चेतन अण्णा पवार यांच्या पक्ष कार्यालयाचं उद्घाटन व रुग्णवाहिका लोकार्पण सोहळा ताथवडे या ठिकाणी पार पडला। यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांच्यासह महानगरपालिकेच्या महापौर उषा उर्फ माई ढोरे, नामदेवजी ढाके, कालरामजी बारणे, नवनाथभाऊ ढवळे, विलासराव पवार, विनायकदादा गायकवाड, अमरभाऊ सोनवणे, नवनाथभाऊ लोखंडे, संतोषजी कलाटे, धनंजय ढोरे, बाळासाहेब तरस व ताथवडे, पुनावळे व काळाखडक या परिसरातील अनेक ज्येष्ठ नागरिक, तरुण व महिला कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। यावेळी आमदार लक्ष्मण जगताप यांनी चेतन पवार यांना शुभेच्छा देत भाजपाच्या प्रगतीची चढती कमान असून पालिकेवर भाजपाचीच सत्ता येणार असं प्रतिपादन केलं व माई ढोरे यांनी पुनावळे व ताथवडे, काळाखडक या प्रभागाचा विकास झाला नसून युवा नेतृत्व चेतन अण्णा पवार यांच्या मदतीने हा प्रभाग आमदार लक्ष्मण जगताप यांच्या नेतृत्वाखाली प्रभाग क्रमांक 37 विकास घडून आणणे हे एकमेव ध्येय असल्याचं सांगितलं। पाहूया बातमीचा सविस्तर आढावा। नमस्कार आपल्या सर्वांचं भारतीय जनमत मध्ये मनपूर्वक स्वागत। आज आपण प्रभाग क्रमांक 37 या ठिकाणी आलेलो आहोत आणि या ठिकाणी चेतन अण्णा पवार युवा नेते यांच्या जनसंपर्क कार्यालयाचं, त्याचप्रमाणे अँब्युलन्सचा लोकार्पण सोहळा या ठिकाणी आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या शुभ असते, त्याचप्रमाणे महापौर माईताई ढोरे, त्याचप्रमाणे भाजपाच्या इतरही अनेक मान्यवर दिग्गज नेते, त्याचप्रमाणे सत्तारूढ पक्ष नेते नामदेवजी ढाके यांच्या उपस्थितीमध्ये झालेलं आहे। ताई काय म्हणाल? खूप आनंद होते। भारतीय जनता पक्ष सर्वात मोठा हा पक्ष आहे आणि या पक्षामध्ये लोकांची गर्दी होताना आपण पाहतो। आज महापालिकेच्या 17 निवडणूक पाहिली तर आमदार लक्ष्मणभाऊ जगताप यांच्या बुलंद कामगिरीने, बुलंद आवाजाने आणि एक वेगळ्या प्रकारचा डिसिजन, एक स्थानिक नेतृत्व ह्यांनी त्यावेळेस एवढं प्रयत्न करून सत्ता बरोबर आणण्याचं देख काम केलं ते आजपर्यंत टिकून या पुढे त्याला भरभराट होताना आपण पाहतोय। खूप आनंद होतोय। एक युवा चेहरा तुम्हाला या 37 प्रभागामध्ये मिळतोय, काय म्हणाल तुम्ही? अत्यंत गरज आहे, युवकांची अत्यंत गरज आहे। जे काही काम करण्याची धमक असते ते एक युवकांच्या मध्ये खूप मोठं एक शक्ती असते, एक त्यांची मित्रमंडळी असतात आणि भरणा त्यांच्याबरोबर खूप मोठा असतो आणि पक्षाला खूप मोठी युवकांची एक वेगळ्या प्रकारचं प्राधान्य युवकांनी दिल्यानंतर पक्षाची भरभराट ही होणार आहे हे पूर्णपणे स्वप्न, हे उद्याचं स्वप्न अजून दिसतंय। तुम्ही ताथवडे, काळाखडक किंवा पुनावळे येथील नागरिकांना काय संदेश द्याल आपल्या माध्यमातून? ताथवडे मला तसं जुनं नाही, माझी बहीण या ठिकाणी होती, त्यावेळेच खूप ग्रामीण भाग होता। पवार कंपनी त्या आमच्या शिंदे कुटुंबाच्या घरासमोर राहत होती, नदीच्या कडेला दोन्ही घरं होती आणि त्यावेळेस ते ताथवडे नाचाचे ताथवडे म्हणजे शहरात गेल्यानंतर शहरवासियांला शहरासारखी विकास हवा असतो। खऱ्या अर्थाने पाहिलं तर ताथवडे गावामध्ये तसा विकास मला पूर्ण झालेला पाहायला मिळालेला नाही आणि अत्यंत गरज आहे की चेतन आमदार भाऊंच्या मार्गदर्शनाखाली काम करणार आहेत। आम्ही सर्वजण त्यांच्या पाठीचे आहोतच आणि हा विकास करत असताना लोकायुक्त म्हणजे गार्डन सारखे, हॉस्पिटल सारखे मोठमोठे प्रोजेक्ट, मग आताची काळाची गरज आहे जिम्स पाहिजे, हे सगळे रस्ते, रोड, शहरातील रस्त्याच्या वाहिन्या ह्या पूर्णपणे चांगल्या प्रकारे ह्या झाल्या गेलेल्या पाहिजेत आणि ते करण्याकरता चेतन सारख्या कार्यकर्त्यांची खूप आमच्या नेत्यांना त्यांची आवश्यकता आहे आणि ते नेते चेतन सारखे पुढे आले, मी त्यांचं मनपूर्वक स्वागत करते। भारतीय जनता पक्षाची चढती कमान आहे, दिवसेंदिवस भारतीय जनता पक्षाची प्रगती होत चाललेली आहे। कोण निवडून येईल मी सांगू शकत नाही, पण सत्ता भारतीय जनता पक्षाची पिंपरी चिंचवड असेल एवढं निश्चित। आपण पाहत आहात भारतीय जनमत, आपला चॅनल।